लता काय झालं ग? आई बघ ना, डोळ्यातलं पाणीच थांबत नाहीये. का ग, रस्त्यावरून चालताना बॉल वगैरे लागला का? नाही नाही, पण मागे एकदा मीरानं उशी जोरात मारली होती ते आठवलं. आत्ता ते का आठवलं? का कोण जाणे, पण माझा उजवा डोळा खूप फडफडतोय आणि हे असं होणं काही चांगलं नाही आई. मानसिक अवस्थेचा शरीरावर परिणाम होतोच, पण हे डोळा फडफडणं म्हणजे काहीतरी वाईट होतं ही अंधश्रद्धा आहे. आई, तुम्हाला माझं म्हणणं कधीच पटत नाही, पण मी तुम्हाला सांगते, पूर्वी सुद्धा म्हणजे समीर आणि मीराच्या लग्नाआधी सुद्धा माझा डोळा असाच खूप फडफडत होता. तेव्हा वाटलं काही खरं नाही, मग गुरुजींना भेटले तर गुरुजी सुद्धा हे म्हणाले होते की सांभाळून राहा, तुमचं काही खरं नाही. आणि पाहिलं ना पुढे काय काय झालं ते. तसं तुझं कधीच खरं नसतं, पण आज काय झालंय? माहित नाही हो, पण एकदा ना गुरुजींकडे जाऊनच येते, मग होईल मनाचं समाधान. कसला नॉनसेन्स प्रकार चालू आहे हा? ते रजनीशला वेट बीट लागलंय का? त्या बिंडोक मिराला डोक्यावर बसवलं यार त्याने. आपले लोक त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याला सांग तो गेला उडत. मी ते 56 इन्व्हेस्टर्स उभे करेन बघ. कुठून कसे? म्हणजे तुला त्याचा डिसिजन पटलाय का? नाही, मला त्याचा डिसिजन पटलेला नाहीये, पण आता आपण काही नाही करू शकणार यावर. का नाही करू शकणार? समीर, कंपनी आपली आहे, यात कोणी काम करायचं हे आपण ठरवायचं, आणि आपल्याला त्याचा डिसिजन पटला नसेल तर आपण सांगायला हवं ना त्याला. तू का नाही बोललास आज? कारण मी जरा विचार करून बोलतो, लगेच विरोध करायला मला नाही जमत. विचार, ह्याचे विचार करून ना आयुष्यात काहीही घडणं नाही, तुझं लिहून घे तू. आणि विचार न केल्यामुळे ना नको ते घडतं. मग एक काम कर ना तू, रोज त्या मीराला मॅडम मॅडम म्हण, तिची बॉसगिरी सहन कर, काहीही येत नसलेल्या एका बिंडोक बॉसला हाजी हाजी कर. तू तू थांब ना जरा, असं काही होणार नाहीये. मीरानं हा जॉब कसा स्वीकारला तेच कळत नाहीये मला. का नाही स्वीकारणार? एवढा बंपर पगार मिळत असल्यावर कोण अशी संधी सोडेल सांग ना मला. मला नाही वाटत असं काय असेल, मी बोलतो रजनीशशी. थँक्यू हा, खूप उपकार होतील आपल्या कंपनीवर, प्लीज बोल. मीरा, काय झालं, काहीतरी बोल ना. रजनीश, तू आपल्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून समीरच्या कंपनीच्या बोर्ड वरती मला अपॉइंट केलंयस. मी कसं करू? का, मला वाटलं तू केपेबल आहेस म्हणून मी केलं ते. अरे पण मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधला काहीच कळत नाही, मी वेगळ्या फील्ड मध्ये काम केलेली मुलगी आहे. मीरा, सुरुवातीला तुला या कन्स्ट्रक्शन लाईन मधलं सुद्धा कुठे काय येत होत? कसं ना मीरा, पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात पाहून शिकण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुला ज्ञान नाहीये, नसेल, पण तू हुशार आहेस, काही गोष्टी तू पटकन शिकतेस, यू आर अ गुड ऑब्झर्वर, आणि तू प्रॅक्टिकली विचार करतेस, आणि मुळात तू मेहनती आहेस. आणि डोंट वरी, मला खात्री आहे तू हेही काम लवकर शिकशील. रजनीश, तुला कळतंय ना, ह्या कारणामुळे मला परत समीर आणि मेनकाशी डील करावं लागणार आहे. पण तू तुझ्या कामावर फोकस करशील, मला माहिती आहे. पण प्रश्न माझा नाहीये, समोरच्या माणसानेही तसंच वागलं पाहिजे ना. मीरा, पण यावेळी अप्पर हँड तुझा असणार आहे, अशा सिच्युएशन मध्ये तू त्यांना स्पष्टपणे सांगू शकतेस. मीरा, याला अडचण नाही, एक संधी समज, तुझ्या ग्रोथची संधी. बाकी विचार करू नकोस, फक्त हा विचार कर की यातून तू काय शिकशील, कसं शिकशील. डोंट वरी, मला माहिती आहे तू करशील. पण मला हे काम जमलं नाही, माझ्या हातून चुका झाल्या किंवा चुका होत असताना मी त्या थांबवू शकले नाही, तर नुकसान तर अल्टिमेटली तुझंच होणार आहे ना, शेवटी तू इन्व्हेस्टमेंट केलीयस. म्हणूनच मी तुला अपॉइंट केलंय मीरा, मला माहिती आहे तुझ्याकडनं अशा चुका होणार नाही किंवा कमी होती. मी बिझनेस माइंडेड माणूस आहे मीरा, कोणावरही उपकार वगैरे करायच्या भावनेने मी हा निर्णय नाही घेतलेला. आणि मला जर का असं वाटलं की त्या पोस्टच्या दृष्टीने तू नीट काम करत नाहीयेस, तर मी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करेन. पण तसं नाही होणार, माझी नजर माणसं ओळखण्यात चुकत नाही. मला
मला थोडा विधेयशील विचार करायला. मी एकदा मधुरताईशी बोलून घेईन. बोल तू, पण माझ्याकडून ही पोस्ट तूच सांभाळतेस हे नक्की. आणि मला नाही वाटत की मधुरा तुला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिस करायला. उद्यापासून तू तुझं काम सुरू करतेस. बरं, आज आपण एका नव्या व्हेंचरला सुरुवात केली. त्याची सुरुवात आपण एका छोट्याशा गुडलक पार्टीने करूया. लेट्स स्टार्ट इट ऑन अ हॅपी नोट. आणि आता नाही हे नाही कळलं. आयुष्यमान भव. गुरुजी, समीरचं लग्न लवकरात लवकर होऊ दे असा तरी आशीर्वाद द्या. नुसतं आयुष्यमान होऊन काय उपयोग. वहिनी, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ही घ्या, समीरची पत्रिका घ्या आणि सांगा ती वेळ कधी येणार आहे. नको, मला त्याची पत्रिका पाठ आहे. तुम्ही म्हणालात समीरचं दुसरं लग्न होणार आहे, मी मानसिक तयारी केली. मग म्हणालात दुसऱ्या लग्नानंतर त्याची भरभराट होईल, मी त्यानंही खुश झाले. पण हे सगळं त्याच्या 60व्या वर्षी होऊन मला काय उपयोग होणार आहे त्याचा. आत्ता झालं तर मला फायदा आहे ना. अहो वहिनी, आत्ताच होणार, वयाच्या 60व्या वर्षी नाही. पण लक्षणं काहीच दिसत नाहीयेत तशी. कधी कधी दृष्टी अधू होते, म्हणून तर भविष्य बघण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता ना. मला सांगा गुरुजी, आता ही जी सुंदर स्वप्न मला तुम्ही दाखवली आहेत ती कधी पूर्ण होणार आहेत. तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. जाणवते मला सध्या तुमचा मुलगा संकट काळातून जातोय. हो ना, एकावर एक संकट येत चालली आहेत. वहिनी, मी त्याची पत्रिका बघितली तेव्हाच मला कळलं होतं त्याच्या नशिबात कष्ट आहेत. पण कष्ट केल्यानंतर यश मिळणार हे नक्की. म्हणजे हा जो नवीन बिझनेस त्यांनी सुरू केलाय तो नीट चालेल ना. चालणार, अजून महिन्याभरानंतर बघा त्याचं बिझनेसचं चित्र पूर्ण बदललेलं असणार. आणि संसार, ते चित्र कधी बदलेल. संसाराच्या बाबतीत पण मी हेच म्हणेन, कष्ट आहेत, संकट आहेत, पण यश मात्र नक्की. अजूनही संकट आहेतच का. आता ह्याला संकट म्हणावं का काय ते तुम्हीच ठरवा. पण मला जाणवतं ते असं आहे, यापूर्वी त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या व्यक्ती पुन्हा येणार आहेत. त्याच्या आयुष्यात यापूर्वी घडलेल्या घटना पुन्हा घडणार आहेत. अरे बापरे, म्हणजे ते सगळं परत होणार. अहो तसं नसतं वहिनी, एखादा पिक्चर दुसऱ्यांदा बघितल्यासारखं नसतं. पण जुनी माणसं भेटण्याचा एक योग असतो, तो त्याचा आहे. ह्यात संकट असं काही नाही, पण माणूस मनाने मागे खिचला जाऊ शकतो. जुन्या घटना, जुन्या व्यक्ती, म्हणजे काय नक्की माझ्या नशिबात, काय आहे माझी डेस्टिनी. मी जितकी समीर पासून दूर जाण्याचा प्रयत्न करते तितकीच त्याच्या जवळ खेचली जाते. नियतीला जर आम्हाला सारखं एकमेकांच्या समोर आणायचंच होत तर मग आम्हाला वेगळं का केलं. कुणाला कल्पनेत तरी वाटलं असतं का की अशा प्रकारे मी आणि समीर पुन्हा एकत्र काम करू. पण आता हे काम म्हणून स्वीकारलंय, म्हटल्यावर ही जबाबदारी पार पाडायची, कसलाही विचार न करता पार पाडायची. पण तरी भीती वाटते, ह्यामुळे पुन्हा नव्यानं काही वादळ नाही ना येणार माझ्या आयुष्यात. पण रजनीश कॉन्फिडंट आहे, मला काही येत नसलं तरी त्याला माझ्यावर विश्वास वाटतोय. मग नाही तरी कसं म्हणू ना. प्लीज कम इन. निशी बस ना. नाही म्हणजे ऍक्च्युली तुझ्यामुळेच आम्ही तरलोय. पण एक मिनिट समीर, तू एक काम कर ना, आता कुठल्या तरी पेपर मध्ये एक आर्टिकल छापून आण किंवा न्यूज वरती डिक्लेअर कर. अरे असं नाही आहे, ऍक्च्युली तुला एक विचारायचं होतं. मला म्हणजे एक मत व्यक्त करायचं होतं, चालेल का. अरे समीर, आपण आता एकत्र बिझनेस करणार आहोत आणि असा काय सूर लावलायस तू, बोल की. ठीक आहे. निशी, तू मीराला या कंपनीच्या बोर्डवर अपॉइंट केलेस का. कारण मला माझ्या विश्वासातला माणूस हवा होता म्हणून. नाही असं नाही, म्हणजे काय ना निशी,
मला वाटतं की तिला जरा त्रास होईल, म्हणजे ती या फील्ड मधली नाहीये ना, म्हणून तिच्याकडून काही चूक झाली तर जबाबदारी माझी. चल. नाही नाही, माझं तसं म्हणणं नाहीये. ती तिचं काम चोखच करेल, ती हुशार आहे. पण निशी, प्रत्येक बिझनेसची गणित वेगळी असतात, नाही का? पण गणितातले बेसिक्स तेच असतात समीर, मूळ अंक काही बदलत नाहीत, 1, 2, 3, 4 असेच असतात. नाही, बरोबर आहे निशी. हे बघ, मला इतकंच वाटतं की तू ह्या कामासाठी जर वेगळा माणूस निवडला तर बरं होईल. समीर, माझी निवड कधी चुकत नाही. फायदा नसलेला बिझनेस आणि उपयोगी नसलेली माणसं मी कधीच ठेवत नाही. मी मीराला या पोस्टवरती अपॉइंट केलंय ह्यामागे माझं कोणतंही पर्सनल कारण नाही. ना ती माझी मैत्रीण आहे म्हणून, ना ती आता तुझी मैत्रीण नाही आहे म्हणून. माझा तिच्या कॅलिबरवरती विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. डोंट वरी समीर, माझ्या बिझनेसमधलं पण तिला काही एक येत नव्हतं, पण आज पुण्यातली तिने एक मोठी स्कीम डन करून आणली आहे. ते सगळं व्यवस्थित हँडल करते समीर, डोंट वरी. हा बोला काकू. मेनका, अगं मला खूप भीती वाटते ग, खूप घाबरल्यासारखं होत आहे. का का काय? काही माणसं ना पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येतात काहीही कारण नसताना. काही कारण नाही असं नाही आहे, इनफॅक्ट खूप मोठं कारण मिळालं आता. म्हणजे? रजनीशने आमच्या कंपनीच्या डिसिजन मेकिंग पोस्टवर, म्हणजे समीरच्या आणि माझ्या डोक्यावर मीराला आणून बसवलंय. काय? अगं पण का? नाही, मी समीरला म्हटलं रजनीशशी बोल तू एकदा. हे म्हणजे ना, टुकीनी संसार कसा करायचा हे मला शिकवण्यासारखं आहे. तू सांग ना मुमू त्यांना, ती नकोय आम्हाला तिथे. उगाच डोक्याला त्रास. हो ना, बरं तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नंतर फोन करते. काय झालं? ऐकत नाहीये तो. मीरा याच पोस्ट वर राहणार असं म्हणतो. आज त्याने आपल्यासाठी एक गुड लक पार्टी पण ठेवली आहे. कसलं गुड लक? आपलं बॅड लक आहे की ती मुलगी परत आपल्याच राशीला आली. अगं जरा तोंड सांभाळून बोलशील का तू? ऑफिस मध्ये आहोत आपण. मी काय चुकीचं बोलले? हे बघ, तिने स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं, मग कोण कशाला बोलेल तिच्याबद्दल? तिला इतर काही कळत नाही, मला तिच्याविषयी जास्त कळत. आणि ती माझी बॉस आहे आणि तीच मला शिकवणार अक्कल. आणि यावर मी रिॲक्टही करायचं नाही. ती जरा तू जास्तच अपेक्षा करतोस माझ्याकडनं. अजून काय आपल्याकडे ऑप्शनच नाही हे कळतंय का तुला? ठीक आहे, म्हणजे आता छळ जर टाळता येणार नसेल तर त्यातच मजा घ्यायला शिकू ना. मीराची टर उडू आपण. मीनका, मी असं काही करणार नाही आहे. मला ऑफिसमधलं वातावरण चांगलं ठेवायचं. मीनका प्लीज, प्लीज समजून घे प्लीज. ओके, आय वॉज जस्ट किडिंग. चल मग पार्टी तरी एन्जॉय करू. अगं, पांढरी का पडली असं एवढी? कुत्र मागे लागलं की काय तुझ्या? त्यापेक्षा एक भयंकर न्यूज कळली आई मला. तरी मी म्हणत होते हे पत्रिका वगैरे विकतच दुखणं असतं, नको घेऊस. अहो आई, गुरुजींचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. आता रजनीशनं मीराला मेनका आणि समीरच्या डोक्यावर बसवलंय बॉस म्हणून. काय? हो य, म्हणजे नक्की काय ते नेमकं कळलं नाहीये मला, पण समीर आणि मेनका बरोबर मीरा सुद्धा त्यांच्या कंपनीचं कामकाज बघणार आहे म्हणे. काय सांगतेस? बघा नो आई, ती मीरा अग्नीनं घेणे करण्यासारखी माझ्या लेकाच्या मागे लागलीये. काय ह्याने तिचं मागच्या जन्मीचं देणं फेडायचं राहिलंय कोण जाणे. पण रजनीशनं असं कसं केलं? तेच तर ना, म्हणजे एकीकडे मदत केल्यासारखं दाखवायचं आणि दुसऱ्या हाताने आहे ते पण काढून घ्यायचं. तरी मला वाटलंच बर का की रजनीश एवढा उदार कसा काय झाला? याच्या आईच्या हातून कधी चारणे सुद्धा सुटले नाहीत. मग यांनी एवढा पैसा कसा काय गुंतवला समीरच्या कामात? नाही, मला काही बरोबर वाटत नाहीये ते. मीरानच रजनीशला सांगितलं असणारे, समीर गांजलाय सूड घे. दुष्ट दुष्ट आहेत आई, ही माणसं खरंच दुष्ट आहेत. रजनीश, तू हे का केलंयस
मला नक्की कळलेलं नाहीये, पण यामुळे समीर मीरा निदान पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर तरी येतील. चांगलंय. अटेन्शन गाईज, हॅलो एव्हरीवन. आजचं ॲम्बियन्स पाहून मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायची इच्छा होते. आधी मी खूप पार्टीज अटेंड करायचो, पार्टीज द्यायचो सुद्धा, खूप मजा करायचो आणि तेव्हा वेळ सुद्धा मिळायचा. मग मोठे लोक म्हणाले की जरा आता पैसे कमवा, मग पार्टीज करा, मग पैसे उडवा. सो पैसे कमवायला लागलो, इतका बिझी झालो, कामात इतका गुरफटून गेलो की पार्टीजसाठी कधी वेळच नाही मिळाला. सॅड ट्रूथ ऑफ लाईफ. म्हणून मग अशी छोटी छोटी कारणं शोधत शोधत मी ऑफिसमध्ये पार्टीज देत असतो. पण लेट मी टेल यू गाईज, आजचं कारण छोटं नाही आहे, कोटींचं आहे. आपण आज एका नवीन व्हेंचरला सुरुवात केलेली आहे. मेनका आणि समीरच्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टर्स झालेलो आहोत. सो आजची ही पार्टी आपल्या नवीन कंपनीमधल्या एंट्रीसाठी. मेनका, समीर, कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं, अजून एक छोटीशी अनाउन्समेंट. आपल्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मीरा हे सगळं काम पाहणार. रजनीश, मी तुला विचार करून सांगते असं म्हणाले होते. हा, तू सांगायचं तेव्हा सांग ना, मी एकाद एक सांगून टाकतो. काय मंडळी, बरोबर आहे ना डिसिजन? सो एन्जॉय द पार्टी. मेनका, तुला आनंद नाही झाला? झाला ना, खूप झाला. कॉंग्रॅच्युलेशन. हा, माहिती आहे फील तुझ्यासाठी नवीन आहे, पण आय होप लवकरच अंदाज येईल. ऍक्च्युली मी रजनीशला असं म्हणाली मला की मी हे काम करूनच दाखवेन. आणि आय एम टेलिंग यू समीर, मला कॉन्फिडन्स आहे की ही मुलगी करूनच दाखवेल आणि आपण चक्क थक्क होऊ. निशी, आपण ज्या टेक्निकल गोष्टींबद्दल बोलणार होतो ते नंतर तू कन्वे करशीलस ना मीराला? या या, श्योर, कम कम. मीरा, कॉंग्रॅट्स. थँक यू. अगं डेझी, मी ऍक्च्युली सरांना म्हटलं होतं की मी विचार करून सांगेन म्हणून. इट्स ओके ग, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू हे सगळं खूप छान मॅनेज करशील ते. हाय मीरा. हाय. सरप्राईझिंग नाही का? म्हणजे काय बोलावं मला कळत नाहीये. म्हणजे मला तू साखरपुड्याला मदत केलीस, पण काय असतं ना की दुसऱ्याचा पैसा खर्च करायला अक्कल लागत नाही, पण दुसऱ्याला पैसा मिळवून द्यायला खूप अक्कल लागते. तू ती माकडिणीची गोष्ट ऐकलीस का ग? माझे डॅडी मला लहानपणी सांगायचे. एकदा ना एक राजा होता आणि त्याच्याकडे एक माकडीण होती पाळलेली. राजा एकदा तिला सहज म्हणाला, मला कोलांटी उडी मारून दाखव. तिने दाखवली आणि राजा प्रचंड खुश झाला. त्याला वाटलं की ती खूप हुशार आहे. आणि मग माकडिणीलाही वाटलं की आपल्याला सगळंच येतं. मग काय, राजाने दरबारात माकडिणीला सरळ प्रधानाची जागा देऊन टाकली. आता माकडीण काय राज्यकारभार सांभाळणार ना? आणि मग काय, माकडिणीमुळे राजाचं राज्यही जातं आणि राजाला त्याचे प्राणही गमवावे लागतात. एक छोटीशी चूक होते आणि सगळंच खूप महागात पडतं. नाही म्हणजे मी तुला म्हणत नाहीये, पण एक सल्ला दे, नशिबाने मिळालेल्या गोष्टीमुळे हुरळून जाऊ नकोस. अभिनंदन नाही करणार तुझं, पण तुला बेस्ट विशेस नक्की देईन. देव करो आणि तुझं नशीब तुला साथ देऊ. घाबरवत वगैरे नाहीये मी तुला. हा, पण तुला कधी माझी गरज लागली तर मला नक्की सांग, मी तुझी मदत करेन. कारण काय ना,
मी स्वतःच माकड कधीच होऊ देत नाही.